ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असेल यापेक्षा मोदींना 400 पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचं लक्ष असल्याचं मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केलं आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळेला पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महायुतीचा पहिलाच मेळावा होतोय तोही ठाण्यात, त्यामुळे हा मेळावा खूप महत्त्वाचा आहे. ठाणे लोकसभेची कुणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला काही माहीत नाही, मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचं काम महायुतीतील वरिष्ठांचं असल्याचंही ते म्हणाले. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळेला दिली आहे. या मेळाव्यात आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, नजीब मुल्ला, माधवी नाईक, मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल जिथे उमेदवार जाहीर होण्याआधीच मेळावा होतोय. प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायची नसते, आपण काय केलं हे लोकांना सांगावं लागेल असं आवाहन आमदार केळकर यांनी केलं. इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांचं नाव घेण्यात येत आहेत. मात्र आमच्यात मतभेद आणि मनभेद नाहीत. कुणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. या निवडणुकीला महाराष्ट्रामधून 45+ बहुमत मिळवण्याच्या तयारीला लागलेली आहे. जागा कोणाला असणार, उमेदवार कोण असणार याला आमच्या दृष्टीने फार महत्त्व नाही. माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा देशात 400+ बहुमत देऊन पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महायुतीचा ठाण्यातला खासदार असला पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळेजण, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप, कवाडे गट, इतर सगळे जे आमचे मित्र पक्ष आहेत हे सगळेजण आम्ही एकत्र या निवडणुकीच्या तयारीला लागले होतो. त्याचा पहिला मेळावा आज या ठिकाणी ठाण्यामध्ये होतोय.